अपंगत्व हे अंगी लागलेलं. नकारात्मक गोष्टीला कुठेतरी मागे सोडत एक सकारात्मक गोष्टीची ऊर्जा अंगी लावली. नागपूरचा रहिवासी हरीश प्रजापती त्यांनी एक पुस्तक लिहिलं, हम तो जीतेंगे. या पुस्तकाची सुरुवात किंवा लिहिण्याची सुरुवात ही कधीपासून झाली आहे. त्याच्या जीवनाचा प्रवास हा कशा पद्धतीने झालेला आहे. जीवनात येणाऱ्या अडचणी, लोकांचा कुठेतरी कटाक्षपणा त्याच्या अंगी लागेल. एकेकाळी ही वेळ आली की नकारात्मक गोष्टीमुळे त्रस्त झालेला व्यक्ती, जीवनात काहीतरी करायचे, कुठेतरी पोहोचायचे ही आकांक्षा त्याच्या अंगी बाळगली. बघूया याबद्दल शंकरांमध्ये एक खास रिपोर्ट. घरातील परिस्थिती अत्यंत हलाकीची. लहानपणापासून 90% शरीर अपंगत्वच. काहीतरी करायचे, समोरे जायचे, हे मात्र करण्याची मनात जिद्द. काही नकारात्मक गोष्टी समोर आल्या. लोकांचा कटाक्षपणा पण बहुतांश वेळा पाहायला मिळाला. वडील ऑटो चालक, आई गृहिणी, अशातच परिस्थितीला मात देत नवी दिशा निर्माण केली. हरीशने एक पुस्तक लिहिले. पुस्तकाचे नाव आहे हम तो जीतेंगे. हे फक्त नाव नसून त्याचा अर्थ मात्र फार अफाट आहे. छोटे शहर से अखबार जैसा हो साहब, सच बोलता हो तभी तो कम बिकता हो. वाक्यातच खूप काही दडलेलं. नमस्कार, माझं नाव हरीश महावीर प्रजापती आहे. मी सध्या एक पुस्तक लिहिलेलं आहे, त्याचं नाव आहे हम तो जीतेंगे. याच प्रकारे मी सध्या इकॉनॉमिकमध्ये मास्टर्स देखील कम्प्लीट केलेलं आहे. मी सॉफ्ट स्किल ट्रेनर, स्पोकन इंग्लिश ट्रेनर, मोटिवेशनल स्पीकर प्लस पब्लिक स्पीकर आहो. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये हे जे पुस्तक मी लिहिलं यामध्ये कॉन्फिडन्स बिल्डिंग म्हणजेच व्यक्तिमत्व विकास, आणखी स्वतःच्या गुणांना कशा प्रकारे निखारता येईल यावर मी काम केलेलं आहे. आणि तो प्रयोग स्वतःवर करून नंतर त्याला पुस्तकामध्ये कशा प्रकारे आपल्याला आणता येईल याचा प्रयत्न मी त्या पुस्तकामध्ये केलेला आहे. आपण बघतोय की लोकांना म्हणजे हातपाय सलामत असून किंवा पूर्ण आपलं जे शरीर म्हटलं जातं ते व्यवस्थित असून पण लोकांमध्ये एक निराशा येतं. लोक आत्महत्येसारखे प्रकार आपल्याला दैनंदिन ऐकायला मिळत आहेत. कोरोनाची परिस्थिती अत्यंत मधात भयावह झाली होती, त्यात भरपूर लोकांनी आपले जीव सुद्धा गमावले आहेत. पण ते कुठेतरी मागे टाकत किंवा स्वतःला कुठेतरी लोकांपुढे प्रेझेंट करत तुम्ही आज एक पुस्तक लिहिलेलं आहे, तर त्याची प्रेरणा म्हणून तुम्ही कोणाला सांगू इच्छिता किंवा तुमचा प्रवास हा कशा पद्धतीने सुरू झाला? खरं तर आम्ही जर विचार केला असता आयुष्याचा, कमतरता असणं किंवा गुण वैशिष्ट्य असणं हे प्रत्येक मनुष्याचं लक्षण आहे. म्हणजे मला दिसत नाही किंवा एखाद्याला चालण्यात समस्या आहे किंवा पाहू शकत नाही हे फक्त एक कमजोरी नाही आहे. होऊ शकते की एखाद्या व्यक्तीमध्ये ते स्किल नाही आहे, पण मी त्या सगळ्या गोष्टींमध्ये मात करण्याचा प्रयत्न केला. आणखी ते अशा प्रकारे केलं की मला माहिती आहे की इट्स नॉट माय डिसॅबिलिटी. कारण जर हे जरी असलं तर काही असे वैशिष्ट्य आहे की मी बाकीच्या क्षेत्रामध्ये काम करू शकतो. मी पाहू शकत नाही तर मी बोलू शकतो. मी जर लिहू शकत नाही तर एखादा लेखक शोधून आपले शब्द त्याला सांगून तो माझ्यासाठी करू शकतो. तर मला नाही वाटत की एखाद्या गोष्टीत कमतरता असणं म्हणजेच 100 पैकी जर एक गोष्ट नसली तरी 99% गोष्ट आपल्या जवळ आहे. आणखी हे एक सकारात्मकता दिली. दुसराच एक अटॅच प्रश्न तुमचा असा होता की खरं तर हा प्रवास कसा होता. प्रवास कोणताही असो, माझा असो, सगळ्यांच्या प्रवासमध्ये संघर्ष असतो. तर ते एक सहज गोष्ट आहे, माझ्यामध्ये पण होतं. खरं तर ह्या प्रेरणाबद्दल पुरावा असा आहे की मी 3 वर्षांमध्ये वादविवाद वक्तृत्व स्पर्धा केले. गुण होते, टॅलेंट पण होतं, पण खरं तर समाजामध्ये एक वाव नव्हती. पण मी जसंच पुस्तक लिहिलं तर मला असं वाटतं की माझ्या टॅलेंटला किंवा स्किलला वाचा यामुळे फुटणार आहे. तर याच्या प्रवासाची जर गोष्ट केली तर जसं आपण म्हटलं मॅम की मी पण डिप्रेशनमधून जात होतो. माझ्यामध्ये इतकी खराब परिस्थिती आली होती की मी मजदुरीचा विचार केला, मी गेलो सुद्धा. एक दिवस गेलं, माझ्या लक्षात आलं की मी हे पण करू शकत नाही. तो वेळ खूप
एकदम भयावह परिस्थिती होती माझ्यासाठी की मी काही करू शकत नाही आहे. मी ग्रॅज्युएशनचा पहिलेपासून टीचिंग करत होतो. लॉकडाऊनमुळे टीचिंग बंद झालं, सगळं काही बंद झालं, पैसे पाणी नाही. माझे पप्पा ई रिक्षा ड्रायव्हर आहे, मम्मी हाऊस वाईफ आहे. तर मग एक इन्कमचं सोर्सच नव्हतं, तर माझ्यामध्ये खूप डिप्रेशन आलं. मग त्याच्याशी तोडजोड कसं करायचं? तर मी स्वतःला स्वतःशी प्रश्न विचारायला सुरुवात केली. आणखी माझं एक असं ठाम मत आहे की जेव्हा आपण स्वतःला स्वतःशी प्रश्न विचारतो तर त्याची ठाम उत्तर आपल्याला मिळताच मी विचार केलं की काहीही करून मला एक प्लॅटफॉर्म पाहिजे. मग प्लॅटफॉर्म कसं मिळणार? साहजिकच पुस्तक लिहायचं. जर कोणी विकत घेणार नाही तर मी शाळेमध्ये जाणार, सेमिनार घेणार, कन्व्हिन्स करणार लोकांना वाचण्यासाठी. तर हा एक माझा एक लहानसा प्रवास होता. आपल्या सर्वांना माहिती आहे सर, ज्या समाजात आपण सध्या वावरत आहोत तिथे लोक म्हणजे नकारात्मकरित्या मोठ्या प्रमाणात पाहतात. म्हणजे व्यक्ती हा समोर जाताना लोकांना खपत नाही हे आपण सर्वसाधारण पाहायला असेल. तर तुमच्या वेळेस जेव्हा तुम्ही पुस्तक लिहिण्याचा विचार केला किंवा समोर जाण्याचा विचार केला तर नक्कीच नकारात्मक लोक तुम्हाला म्हणजे तुमच्या समोर आले असेल, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुमच्या या प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात एका पॉझिटिव्ह थिंकिंगने करायला मला आवडेल. खरं तर माझं स्पेस सायन्सकडे खूप जास्त भर आहे. आणखी तिथून कुठंतरी माझं हा असा ठाम मत आहे की वी आर अ किड ऑफ स्टार. म्हणजे आपण जे आहो सगळ्यांमध्ये स्टार आहे, सगळ्यांमध्ये. तर जर तो असेल ना तर आपली आत्मविश्वासता. दुसरी गोष्ट निगेटिव्हिटी कसं असते, आपण सगळेच काही हिशोबानं पॉझिटिव्ह काही हिशोबानं निगेटिव्ह असतोच. मग एखाद्या व्यक्तीने एखाद्या वेळी कमेंट केलं तर हे स्वाभाविकच आहे. मी आपल्याला एक्झाम्पल देऊ इच्छितो. कॉलेजमध्ये असताना आम्हाला वाचता येत नाही, आम्हाला लिहिता येत नाही. साधा पर्याय म्हणजे की ऐकायचं, ऐकून अभ्यास करायचा. लायब्ररीवर बसलो की कुठून तरी आपल्याला असा धक्का लागेल, आणखी विचारणार हे गाणे ऐकण्याची लायब्ररी नाही आहे किंवा हे पब नाही आहे, तुम्ही ते अभ्यास करायला आलं. मग स्वतःचं हेडफोन त्यांच्या कानात घालून सांगावं लागत होतं की मी गाणे ऐकत नाही आहे, अभ्यास करत आहो. याच प्रकारे प्रत्येक कॉलेजमध्ये लायब्ररीच्या बाजूला रिडिंग रूम असते, तिथे पेपर वाचलं जाते. मी एखाद्या व्यक्तीला नेत होतो, पेपर वाचायला सांगत होतो. मला माहीत नाही त्यांना कोणत्या प्रकारच्या समस्या येत होत्या. ते म्हणत होते की आम्हाला खूप त्रास आहे, अभ्यास मी पण करत होतो, अभ्यास ते पण करत होते. पण एखादी व्यक्ती जर एखाद्या व्यक्तीला सहायता देत असेल तरी लोकांना आवडत नाही. याच प्रकारे खूप प्रकारचं निगेटिव्हिटी होती. एक कॉमन सेन्स असतं की आपल्या जवळचे खूप मित्र मोटिवेट करतात. माझा जो ग्रुप आहे तो त्यांनी मला नेहमी मोटिवेट केलं, पॅरेंट्सनी नेहमी मोटिवेट केलं. पण खूप साऱ्या लोकांना आवडत नाही. त्यांचे काउंटर प्रश्न असे असतात, पुस्तक चालणार नाही. मला पण माहिती आहे चालणार नाही, सुरुवात केली आहे, बिगनिंग आहे. तर इतकरिस्त घ्यास लागणार ना, कुठेही जा, प्रत्येक क्षेत्रात. आपल्या क्षेत्रातही खूप कॉम्पिटिशन आहे मीडियामध्ये. मग रिस्क घ्याच लागते, कारण आयुष्य हा एकदा भेटलाय. कारण मला माझं थांब असं मत आहे की कॉमन गोष्टी करायचं नाही आहे. फक्त मोठं व्हायचं, लग्न करायचं, नंतर म्हातारं व्हायचं, मरून जायचं. मला खूप काही एक्सप्लोअर करायचं आहे, मला स्वतःला एक्सप्लोअर करायचं आहे. माहिती आहे मला प्रॉब्लेम येणार, मी हार मानणार नाही. नेव्हर गिव्ह अप, इट्स माय स्ट्रॅटेजी फॉर माय एंटायर लाईफ. जसं तुम्ही पुस्तक लिहिलं सर की हमको जीतेंगे, त्या पुस्तकाची वैशिष्ट्य काय आहे नेमकं? म्हणजे त्या पुस्तकात असं काय? खरं तर आम्हाला हे समजणं आवश्यक आहे हम तो जीतेंगे या वाक्याचा अर्थ काय आहे. हा एक हिंदी वाक्य असून हा आम्हाला हे प्रेरणा देतो की आम्ही जिंकणारच, हम तो जीतेंगे. हे एक सर्टन प्रायोरिटी सेट करतं आजच्या युवकांसाठी. खरं तर आम्ही हारतो का, याचे दोन पैलू असा आहे. कारण आम्ही एक हार म्हणून नाव दिलं, आणखी एक नाव दिलं यशस्वी. याचा मधील जर आपण लाईन बघणार तर जेव्हा आपण जिंकत आहो तेव्हा आपण शिकत आहो, आणखी जेव्हा आपण खरं तर हारत आहो ना तर मग तिथून आपल्याला शिकणं आवश्यक आहे. जिंकण्याने काय होते, आत्मविश्वास वाढतो. हारण्याने खूप साऱ्या गोष्टी शिकता येते. आता हे आपल्यावर आहे की त्या प्रसंगाला आपण प्रसंग म्हणून घेता की त्या प्रसंगाला आपण नकारात्मकतेमध्ये स्वतःला बुडवून घेता. नक्कीच सर, आजच्या युवा पिढीसाठी जे आपण पाहत आहे की युवा पिढी ड्रग्ज झालं किंवा मग आधी पदार्थाच्या नादी जात आहे, स्वतःचं आयुष्य कुठेतरी गमवत आहे, म्हणजे सगळं टॅलेंट आपल्या अंगी असूनही कुठेतरी ते व्यर्थ घालत आहे आपल्या आयुष्याला, तर एक पॉझिटिव्ह उदाहरण म्हणून तुम्ही आज त्यांच्या समोर आहात. तर तुम्ही आजच्या युवा पिढीसाठी आपल्याला काय संदेश देऊ इच्छिता?
मी खरं सत्य बोलतो, इफ यू विल बी लिव्हिंग विथ अ चिल्लर यू विल बिकम अ चिल्लर. म्हणजे तुम्ही कशा लोकांसोबत राहता हे तुमच्यावर डिपेंड करतं. फॉर एक्झाम्पल, मी तशा लोकांसोबत राहणार, माझं संगत गुण खराब असणार, तर मी पण वाईट मार्गालाच जाणार. म्हणून आपल्याला आयुष्यात हे खूप मोठी आवश्यक गोष्ट अशी ठरते की आपल्या आजूबाजूला असणारी मंडळी कशी आहे, आपण कशा लोकांसोबत राहतो, काय करतो. दैनंदिन रोजाच्या गोष्टी आपल्या आयुष्यात खूप आवश्यक आहे की प्रत्येक सेकंद हा आयुष्यातला आवश्यक आहे. तर मला असं म्हणायचं आहे की जे लोक हे सगळं काही करत आहे तर त्यांना का करत आहे ना, त्यांच्याजवळ उद्देश नाहीये, त्यांच्याजवळ एक गोल नाहीये, टार्गेट नाहीये. जेव्हा ते त्यांना सापडणार तर निश्चितच ते देखील काहीतरी करणार. तर यासाठी काही करण्यात येऊ शकतं. गव्हर्नमेंटची पण एक मोठी भूमिका असते. स्कीम आणू शकतात, प्रचार करू शकतात, प्रेरणा देऊ शकतात, मोटिवेशन देऊ शकतात. मोटिवेशनल, आय एम नॉट टॉकिंग अबाउट यु नो फेक मोटिवेशनल स्पीकर, पण रिअलिस्टिक मोटिवेशनल स्पीकरची कमी आहे. की एखाद्या व्यक्तीने काहीच आयुष्यात केलं नाही, त्याला फक्त बोलता येते, त्यामुळे तो मोटिवेशनल स्पीकर जर बनत असेल तर मला नाही वाटत की असे मोटिवेशनल स्पीकर खरं तर काहीतरी समाजाला सांगू शकतात. पण ज्यानं खरंच काहीतरी केलंय, इथं मी स्वतःचे तारीफचे पूल नाही बांधत आहोत, पण वास्तविक स्थिती सांगत आहोत की असे लोकांची आवश्यकता आहे ज्यांनी खूप काही केलंय. आणि मला वाटते असे खूप सारे लोक आहेत ज्यांनी खरंच काहीतरी केलंय, त्यांनी समोर यायला पाहिजे. त्यांच्या स्टोरी मीडिया किंवा सोशल मीडियाचा मार्फत आल्या पाहिजे. आपण सोशल मीडियाकडे जरी लक्ष द्याल तर तिथे वल्गर कंटेंट आपल्याला 90% सापडणार. त्या वल्गर कंटेंटला कुठेतरी आम्हाला जर बाहेर निघायचं असेल, त्यापासून आम्हाला जर पॉझिटिव्हिटी पाहिजे असेल, तर त्यामध्ये तुमच्यासारख्या खूप छान मीडियाचा देखील रोल होत आहे. तर हीच एक गोष्ट सांगू इच्छितो मी. जेव्हा आम्ही घरी राहत होतो तर दादांनी सगळ्यात आधी निश्चय घेतला होता की त्याला एक तरी रायटर पाहिजे, कारण की मला तितकं वेळ मिळत नव्हतं की आम्ही इतकी म्हणजे लहानशीच पुस्तक निघाली पण ती, पण आम्ही मोठी पुस्तक काढण्याचा विचार केला होता. तर त्याच्यानंतर मग विचार केला की लहान पुस्तक काढू म्हणून, तर दादाला एक रायटर हवी होती. तर मग आम्ही डिसाईड केलं की जेव्हा मी घरी राहते तर मी पण रायटर बनू शकते. तर तसं करून मी माझा कर्तव्य पार पाडला. आणि त्याच्यानंतर मग दादाला जितकी थोडी थोडीच कठीणाई जात होती, दादाला जास्त जात नव्हती, कारण दादा स्वतःचा अभ्यास स्वतः करून घेत होता. तर फक्त त्यावेळेला मी हेल्प केली. आणि रायटिंग स्किल जी असते, कारण आमच्याजवळ इतके पैसे नव्हते की आम्ही प्रूफ रिडिंगसाठी दुसऱ्यांना देऊ शकतो, तर जेव्हा जेव्हा प्रूफ रिडिंगची पाडी येत होती तर आम्ही काय करत होतो की ती आणत होतो झेरॉक्स वगैरे आणि वाचत होतो. तर म्हणजे एक बुक 2 ते 3 आम्हाला वाचावं लागत होतं. तर तिथे मी आपली भूमिका निभावली. एक महिलेचं कर्तव्य नक्कीच तू खूप मोठ्याने पार पाडलं आहे. तर एक शेवटचा काहीतरी आमच्या दर्शकांना काय सांगू इच्छिते? अच्छा, मला असं वाटते की म्हणजे जसं की मला माझा उद्देश म्हणजे मला भविष्यात काय करायचं आहे, माझे अम्बिशन काय आहे, ते मला म्हणजे ठाम माहिती नाही आहे. पण तरी मला असं वाटते की जेव्हा माझ्यासमोर कोणीतरी आहे ज्यांचे अम्बिशन आहे आणि त्यांना माहिती आहे की त्यांना काय करायचं आहे, तर मी हेल्प करू शकते, तर मी त्यांना करू शकते. कारण जेव्हा म्हणजे आपले काही उद्दिष्ट नसले तर दुसऱ्यांचे आहे, तर त्यांना आपण हेल्प करून म्हणजे त्यांच्यासोबत काही करून आपण तिथे आपली एक भूमिका निभावू शकतो, मला असं वाटतं.